जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे, सर्वच पक्षांची सुरू आहे, भाजपची सुरू आहे, काय सांगा? स्वाभाविक आहे, आता निवडणुका महिना दीड महिन्यावर येऊन पोहोचलेल्या आहेत आणि त्यामुळे भाजपाची पूर्ण देशामध्ये जोरदार बांधणी सुरू आहे. आमच्याकडे आमचं नेटवर्क मोठं आहे, सगळ्या जिल्ह्यात कार्यकर्ते आहेत, जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आलेल्या आहेत आणि मुंबईमध्ये कोर कमिटीच्या मीटिंगसुद्धा होत आहेत. मीसुद्धा अनेक ठिकाणी सहभागी झालेलो आहे आणि आज मुद्दाम संभाजीनगरला कार्यकर्त्यांना या ठिकाणी भेटण्याकरता आणि इथे त्यांना सर्व कामं करतातच आहे, पण त्याचं मनोगतसुद्धा ऐकून घेण्याकरता आज मी ठिकाणी आलेलो आहे. काँग्रेसचं एक म्हणणं आहे की ते जिथे जिथे जात आहेत आता त्यांची पण चाचपणी सुरू आहे, खूप मोठा प्रतिसाद त्यांना मिळतोय. संभाजीनगरमध्ये 100 वर अर्ज आणि नांदेडमध्ये तर 1000 लोकांनी उमेदवारी मिळावी म्हणून अर्ज केलेले आहे. 1000 आकडा चुकीचा आहे, नांदेडला स्वप्न पडलं असेल कदाचित की 1000 लोक, अशी परिस्थिती नाही आहे. लोकसभेची पार्श्वभूमी वेगळी होती, लोकसभेला जे घडतं तेच विधानसभेला घडेल असं काही नाही आहे. लॉटरी काही नेहमी लागत नसते, एकदा लागली की पुन्हा लॉटरी लागेल ही जी अपेक्षा नानांची आहे ती फार चुकीची आहे. या ठिकाणी देशामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा सरकार हरवून झालं असल्यामुळे मला वाटतं केंद्राचा फार मोठा मदतीचा हात हा महाराष्ट्रामध्ये निश्चित राहणार आहे. लोकांना कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये जर भाजपचं सरकार आणि महायुती सरकार आलं तर त्याला काम करायला वाव मिळेल, या अनेक प्रकारे लोक विचार करणारी आहेत आणि लोकसभेची पुनरावृत्ती या ठिकाणी निश्चित होणार नाही. ज्यावेळेस मी तिथे होतो तिथे प्रामाणिकपणे काम केलं आणि इथे करतो, मला त्यांना मुद्दाम आठवण करून द्यायची. ज्यावेळेस त्यांनी पक्ष सोडला आणि भाजपमध्ये गेले मग तो दिवस काय समजायचा मग? त्यामुळे त्यांना हे नैतिक अधिकारच नाही आहे की त्यांनी माझ्यावर किंवा आमच्या सहकाऱ्यांवर काही टीका टिप्पणी करावी, एवढी नैतिकता निश्चित त्यांच्याकडे नाही आहे. नेत्यांवर टीका टिप्पणी केली जाते, तसेच योजनांवरही टीका टिप्पणी होतीये. निवडणुका जवळ आल्याच्या नंतर ह्या योजना म्हणजे फसवणुकीच्या योजना आहेत, लालच आहे. चुकीची गोष्ट आहे, आपण पाहताय की लाडकी बहिणीची योजना असो, तरुणांना प्रशिक्षणा संदर्भामध्ये दिलेलं जे काही स्टायपेंड असो किंवा 3 गॅस सिलेंडरचा विषय असो, आपण पाहाल की प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी आता सुरू होतात. लोकांना फॉर्म भरायची तारीख 31 ऑगस्ट शेवटची तारीख होती, आपण पाहाल की या महिन्यामध्ये रक्षाबंधनाच्या आसपास महिलांच्या खात्यावर सुद्धा 1500 रुपये मिळणार. तर असं जर चांगलं काही घडत असेल तर त्यांना वाईट वाटायचं काय कारण आहे, हा खरा प्रश्न आहे. योजना चांगल्या आहेत, लोकांपर्यंत पोहोचत आहेत आणि त्यांना भीती मनामध्ये निर्माण झाली की योजना खरंच यशस्वी झाल्या तर मग त्यांना प्रचाराला मुद्दच राहणार नाही. वाशिम पावडर नंतर आता सुपारीबाद सरकार असं म्हटलं जाते, संजय राऊत बोलतात त्याविषयी. ठीक आहे, इलेक्शनच्या काळामध्ये आरोप प्रत्यारोप केले जातात, त्याला फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही आहे. लोकांना खऱ्या अर्थाने माहिती आहे की देशामध्ये राज्यामध्ये सक्षम नेतृत्व कोणाचं आहे, नेते कोण आहेत, काम करणारं सरकार कोणाचं आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या वक्तव्यातून ठीक आहे लोकांची तात्पुरती करमणूक होत असेल पण त्यातून काही निंबडतं मिळतील असा विषय नाही आहे. पवार कुटुंबियांनी मला एकटं पाडलं असं वक्तव्य अजित पवारांनी लोकसभा प्रचाराच्या वेळेस केलेलं होतं, मात्र आज ते म्हणत आहेत की मी घरात राजकारण आणायला नको होतं असं त्यांनी कबुली दिली. काय ठीक आहे, तो त्यांचा अंतर्गत विषय, मी त्याच्यावर काही अधिक भाष्य करू इच्छित नाही. अजितदादा हे एक सक्षम नेते आहेत, पवारसाहेब हे देशाचे ज्येष्ठ नेते आहेत, त्याच्यात जे काही घडलं हा त्यांच्या घरातला अंतर्गत विषय आहे. सुप्रिया सुळे असं म्हणाल्या की ज्यावेळेस मी भाजपवर किंवा सत्तेवर बोलते त्यावेळेस माझ्या नवऱ्याला ED ची नोटीस पाठवली. मला माहित नाही त्यांचं योजना आहे, 3 पक्षाचं सरकार आहे, प्रत्येक जण वेगवेगळं त्याचं क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करत आहे, म्हणजे अजित दादा लाडकी बहीण किंवा त्यात काय चुकीचं आहे? आम्ही तिघही मिळून एकत्र आहोत, आमची ही महायुती आहे, त्यामुळे तिघांना क्रेडिट घेणं काही चुकीचं नाही आहे. प्रत्येक जण इंडिव्हिज्युअल घेण्याचं असं काही इंडिव्हिज्युअल विषयच नाही आहे. हा तिन्ही घटक पक्षांनी घेतलेला मंत्रिमंडळाचा निर्णय आहे, त्यामुळे ह्याचं क्रेडिट जे आहे ते तिघा सर्वांना आहे. तुम्ही राज्यभर फिरल्याच्या नंतर तुम्हाला विरोधकांचं भविष्य काय वाटतं? विरोध आपण पाहाल, तुम्ही जनता ही महायुतीच्या बाजूने राहील आणि सरकार महायुतीचं राज्यात येईल. सर, नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात विधानसभा निवडणुकीची शक्यता आहे, 15 नोव्हेंबर पर्यंत निकाल लागण्याची शक्यता आहे, नेमकं का उशीर करण्यात काय कारण आहे? मागची असं आहे की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कायद्याने ज्या गोष्टी केल्या पाहिजेत, निवडणुकीची मुदत आहे, विद्यमान विधिमंडळाची सुद्धा कालमर्यादा आहे, त्याच्यामुळे मागच्या वेळेस नोव्हेंबरच्याच कालावधीमध्ये शासन स्थापित झालं होतं, त्यामुळे शेवटी हा अधिकार हा निवडणूक आयोगाचा आहे. जे वाचतोय ती कितपत खरं हे मला माहीत नाही आहे, पण अंदाज नोव्हेंबरमध्ये होतील असा अंदाज व्यक्त केला जातो. आम्ही वाढवत नाही आहे.
निवडणूक आरोप आमचा आम्हाला आरोप नाना पटोले माहितीच निवडणुकीची प्रक्रिया नाना पटोलेंना कायदा निवडणूक काय प्रक्रिया ज्ञानच नाही आहे. म्हणजे राष्ट्रीय पक्षाचा महाराष्ट्राचा अध्यक्ष असं भाषा वापरतो ही केवळपणी गोष्ट आहे. अभ्यास थोडा तरी करा, वाचायची सवयच नाही आहे. निवडणूक आयोगाला अधिकार आहे की राज्यामधल्या निवडणूक तारखा घोषित करणं. कुठल्याही राजकीय पक्षाचा त्याच्यावर हस्तक्षेप असायचं कारण नाही आहे आणि ज्या काही तारखा घोषित होतील त्या निवडणूक आयोगाच्या कक्षेतला विषय हा. जागा वाटपाबाबत गोंधळ होऊ नये म्हणून भाजप शिंदेगट आणि अजितदादा यांच्या स्वतंत्र सर्व्हे होता. या आधी देखील सर्व्हे करण्याचा सर्व्हेचं कारण देऊन भाजप शिंदे आणि अजित पवार यांचं तिकीट कापल्याचा आरोप होता. तिकीट कापण्याचा कोणाचा प्रश्न नाहीये. तत्व एवढंच आहे कुठल्या पक्षाची जागा कोणाला दिल्यास ते निवडून येऊ शकते हा विषय आहे. त्यामुळे प्रत्येक पक्ष आपला सर्व्हे करत असेल त्या चूक काहीच नाही आहे. जिथे जो शेवटी घटक पक्ष म्हणून आम्हाला सर्वांना विचार करावा लागेल की जागा कुठल्या पक्षाला दिली तर निवडून येईल हा विचार करून निर्णय घेतला पाहिजे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.